अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी निनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यात मुख्यतः कापूस, मका, केळी आदी पिके घेतली जातात। मात्र आता जामनेर तालुक्यातील शेतकरी हा तुती लागवडीकडे वळला असून तुती लागवडीतून समृद्ध जीवन जगत असल्याचे उदाहरण म्हणजे पळसखेडा तालुका जामनेर येथील राहुल पाटील, विश्वनाथ पाटील यांचे आहे। त्यांनी आधी केळी व इतर पिकं घेऊन देखील त्यांना शेतातून फारसे उत्पन्न मिळत नसून मजुरी मात्र जास्त लागत होती। तसेच रासायनिक खते व फवारणी करून शेतावरील खर्च वाढतच चालला होता। अशातच त्यांना त्यांच्या मित्राकडून तुती लागवडीचा सल्ला मिळाला आणि त्यांनी आपल्या शेतात सुमारे 3 एकर क्षेत्रावर तुती लागवड केली। लागवड करीत असताना त्यांनी त्यासाठी लागणारे शेड उभे केले आणि रेशीम शेताला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। या व्यवसायातून त्यांना चांगल्या प्रकारे कमी मजुरात नफा मिळत असून त्यासाठी राहुल पाटील, त्यांच्या पत्नी सोनाली पाटील, तसेच संदीप पाटील आणि त्यांच्या पत्नी प्राजक्ता पाटील या त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना सतत मदत करीत असतात। नमस्कार, मी रेशीम शेतकरी राहुल विश्वनाथ पाटील, पळसखेडा बुद्रुक तालुका जामनेर। आधी मी केळी लावली, कपाशी लावली, त्यामध्ये खर्चसुद्धा निघत नव्हता। मग मी पुढे रेशीम शेतीकडे ओढलो, त्यानंतर मला त्याच्यामधून अधिक उत्पन्न निघायला लागलं, अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न निघायला लागलं। तर अजून मी रेशीम शेती वाढवतो आहे, यामुळे मला ते भरपूर फायदा झाला आणि माझा पहिली क्रॉप तो जालन्याला गेला, तो 50,000 रुपये क्विंटल निघाला आणि दुसरा जो क्रॉप निघाला तो माझा 54,500 रुपये क्विंटल निघाला। तर मला रेशीम शेतीमध्ये भरपूर नफा मिळत आहे, तर मी आधी पुढे पण रेशीम शेती करणार आहे। आम्ही याच्यामध्ये 3 जण राबतात, माझी मिसेस आणि माझ्या मित्राची मिसेस आहे। आम्ही 3 जण इथं सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास इथं राबतात। आमच्याजवळ 6-7 बॅस्टिक दर वर्षाला आणि सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास, आम्ही 3 जण राहतो। आणि मी बाकीचे जे शेतकरी आहेत त्यांना माझ्या शेतात मोफत बियाणं देत आहे। जो गड्ड्यात गेलेला शेतकरी तो वरती आला पाहिजे, हे आपलं उद्दिष्ट आहे। यामुळे मी जवळजवळ 10-12 शेतकऱ्यांना इथून माझ्या शेतातून बियाणं पुरवत आहे। माझं पहिल्या बॅचचा 1 क्विंटल निघाला होता 100 अंडापुंजपासून, तर मला जालन्याला 50,000 रुपये क्विंटल भाव मिळाला होता। आणि दुसऱ्या बॅचला 1.25 क्विंटल माल निघाला होता, तर 54,500 रुपये क्विंटल मला भाव मिळाला होता। पहिल्या बॅचला 50,000 रुपये मिळाले होते आणि दुसऱ्या बॅचला 95,000 रुपये मिळाले होते। मी जळगावहून अंडापुंज मागवतो, त्यानंतर ती घरी आणतो, त्यानंतर ब्लॅकबॉक्सिंग करतो। ब्लॅकबॉक्सिंग केल्यानंतर 48 तासानंतर त्या जलमाला येतात, त्यानंतर त्यांना घरी आणल्यानंतर बारीक बारीक पाला काटावा लागतो, त्यांना 2 मोड घरी पास करावा लागतात, त्यानंतर 3रा मोडला इथं आणावं लागतात शेडवर। सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास पाला टाकतो, 2 मोड पास इथं होतं आणि त्यानंतर ते स्पिनिंगवर लागल्यानंतर ते कोश तयार करायला सुरुवात करून टाकतात। 1 महिन्यात पूर्ण सर्व खेळ त्यांचा आटपून जातो। कमीत कमी आम्ही 7 वाजेशी ते आलो, 7 वाजेपासून जर आम्ही स्पेसिंग वगैरे द्यायची असली तर स्पेसिंगची तयारी वगैरे करतो, पेपर वगैरे टाकतो, दोरी वगैरे बांधतो। ते पेपर वगैरे टाकणे झाले, स्पेसिंग देणी झाली की आम्ही 8:30-9 ते 10 जर जास्त रॅक असले तर आम्हाला 12:00-1 पण वाजून जातो। त्याच्यानंतर जेवण वगैरे झाले की आम्ही 1-1.5 तासासाठी घरी जातो, लगेच रिटर्न 3:30-4 आम्ही इथे येतो शेतामध्ये। आल्यावरती लगेच अजून संध्याकाळी पाला कापायची तयारी करतो, लगेच संध्याकाळी म्हणजे पाला टाकला की 7-7:30 तरी आम्हाला इथे वाजता। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।